नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। तळेगाव दाभाडे नाना भालेराव कॉलनीतील हॉटेल ड्रीम लंच बॉक्सने आयोजित केलेल्या थाळी महोत्सवाला कवयांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे। आपल्या वडिलांकडून व्यवसायाची प्रेरणा घेत वेगळेपण जपण्याच्या ध्यासातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता करता प्रणाली व प्रणव संग्राम जगताप यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे। 14 ते 19 एप्रिल दरम्यान आयोजित केलेल्या थाळी महोत्सवात जपलेले वेगळेपण, आकर्षक ऑफर, सवलत आणि ग्राहकांचे मनापासून केले जाणारे आदरातिथ्य यामुळे मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे थाळी महोत्सवाची मुदत वाढवण्यात येत असल्याची माहिती प्रणाली संग्राम जगताप यांनी दिली। मी थाळी महोत्सव सुरू केला आहे। थाळी महोत्सव यासाठी आहे, आम्ही खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या थाळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। जसं की पुरणपोळी थाळी, मासवडी थाळी, आळूवडी थाळी, कोथिंबीरवडी थाळी, पण सीझननुसार आम्ही आमरस थाळी लॉन्च केली। आमरस थाळीची जी डिमांड बघितली आम्ही, त्या हिशोबाने माझ्या पप्पांना त्याची आयडिया आली की आपण असं काहीतरी थाळी महोत्सव लॉन्च केला तर कस्टमरच्या डिमांडनुसार कस्टमरला आपण त्यांना जसं जेवण हवं आहे त्या पद्धतीने आपण जेवण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो आहे। जसं की आता आम्ही त्या थाळी महोत्सवमध्ये काय ऑफर स्पेशली प्रोव्हाइड करतो आहे, तर आम्ही मासवडी थाळी, त्याच्यानंतर पुरणपोळी थाळी, आंबारस थाळी या थाळ्या ज्या देतो आहे त्याच्यावरती आम्ही 5% डिस्काउंट, म्हणजे पूर्ण बिलावरती 5% डिस्काउंट देऊन एक मोदक फ्री देतो आहे, उकडीचा मोदक फ्री देतो आहे। सो कस्टमरची डिमांड बघता आम्हाला, आम्ही जो कालावधी दिला होता 14 तारखेपासून 19 तारखेपर्यंतचा, पण तो कालावधी मे बी आम्हाला कमी पडतो आहे असं वाटतं आहे, कारण कस्टमरची खूप जास्त डिमांड आहे। त्या हिशोबाने आम्ही आमचा थाळी महोत्सवही पुढे एक्सटेंड करण्याची जरा जास्तच शक्यता आहे। आता आम्ही इकडे 3 वेगळे सेक्शन चालवतो। भारतीय बैठकमध्ये वेगळी प्रोसिजर फॉलो करतो आम्ही। जसं की आम्ही सगळ्यात पहिले घंगाळ्यामध्ये जे तांब्या पितळाचं जे घंगाळ असतं आणि जग, त्याच्याने हात धुवायला देतो, मग त्यांना नॅपकिन देतो, मग पाणी झालं की गुळ शेंगदाण्याच्या वाट्या, गुळ शेंगदाण्याच्या वाट्या झाल्या की मग त्यांना पण किंवा मग ॲज अ कॉम्प्लिमेंटरी उन्हाचा ऊन बघता आम्ही त्यांना कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक म्हणून ॲक्च्युली बाहेर दिलं जातं स्प्राईट, थम्सअप, पण आम्ही आमच्या भारतीय बैठकला सूट करेन अशा हिशोबाने आम्ही देतो आहे पण किंवा कोकम सरबत, आणि मग कस्टमरला ते खूप आवडतं आणि ते वेलकम ड्रिंक दिल्यानंतर आम्ही आमच्या थाळ्या देतो। थाळ्या झाल्या की मग त्यांचं पुन्हा एकदा हात धुतले जातात त्याच प्रोसिजरनुसार, मग त्यांना ताक झालं की पानाचा थाळा असतो। पानाच्या थाळ्याचं हे वैशिष्ट्य आहे आमचं की पानाचा थाळा आहे ना, तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं हवं तसं प्रिपेअर करून खाऊ शकता। जसं की लहान मुलगा आहे तर लहान मुलाला पान कसं देणार खायला, पान तर खायला चांगलं असतं पण त्यात सुपारी राहते, चुना राहतो, तर लोक देत नाहीत खायला, पण इथे आमच्या इथे आल्यावरती लहान मुलगाही पान खाऊ शकतो। तुम्ही गुलकंद घालून पान गुंडाळून त्याला खायला दिलं तो पानाचा आनंद घेतो, मुलं खुश होतात। आता तिसरं सेक्शन आमचं आहे ते म्हणजे रेस्टॉरंट। रेस्टॉरंटमध्ये आम्ही सगळ्या प्रकारचं जेवण देतो, म्हणजे पंजाबी फूड देतो, आमच्या ज्या नॉनव्हेज थाळ्या आहेत ना त्या आम्ही घरगुती पण देतो, म्हणजे घरगुती जेवण दिलं जातं नॉनव्हेज थाळ्यांमध्ये। त्याच्यानंतर आम्ही आमच्या रेस्टॉरंटमध्ये चायनीज फूड पण देतो, पंजाबी डिशेस पण देतो। आता टिफिनचं म्हणाल तर टिफिनमध्ये आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे टिफिन प्रोव्हाइड करतो। ॲक्च्युली आम्ही टिफिन सर्व्हिसपासूनच सुरू केलं होतं, ॲक्च्युली हे सुरू करून आता रक्षाबंधनला 2 वर्ष होतील, पण टिफिन सर्व्हिस म्हणताना कस्टमरच्या डिमांडनुसार आम्ही स्टार्टिंगला फक्त फेसबुकवरती ॲडव्हर्टायझिंग करत होतो। आम्हाला हे असं, आमचा हा पण बिझनेस असा एवढा लांबपर्यंत पोहोचेल आम्हाला कधी वाटलं नव्हतं, कारण की ऑलरेडी माझे मम्मी पप्पा बिझनेस करतात आणि हा बिझनेस आम्ही दोघं बहीण भाऊ मिळून करतो, पण खूप छान रिस्पॉन्स कस्टमर्सचा मिळाल्यामुळे कस्टमरने माउथ पब्लिसिटी करून आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आणि ते खूप छान वाटतं। आम्हाला ब्रँड ॲम्बॅसिडर स्वतःहून बोलवावे नाही लागले, ते स्वतःहून आमची ॲडव्हर्टायझिंग बघून, आमचं जेवणाची टेस्ट, आमचे गुगल रिव्ह्यू बघून आमच्यापर्यंत येऊन पोहोचले। आणि असे खूप लोक आहेत जे आमची जेवणाची टेस्ट करून, सगळ्यात लांबचं कस्टमर माझ्याकडे हद्दपार, म्हणजे माझ्याकडे वाईचं कस्टमर आहे, ते लोक वाई त्यांचं गाव आहे, ते लोक मुंबईला राहतात, ते लोक येतात त्यांच्या गावाला जाता येतात, दोन्ही टायमाचं जेवण त्यांचं माझ्या इथे असतं, दुपारचं आणि संध्याकाळचं। मला खूप छान वाटतं हे सांगायला की ब्रँड ॲम्बॅसिडर नसतानाही एवढं छान ॲडव्हर्टायझिंग कस्टमर्सनीच केलेलं ॲडव्हर्टायझिंग आहे, ज्याच्यावरती आम्ही आजपर्यंत जोर धरून आहोत आणि आमचा बिझनेस खूप ग्रो करतो। या थाळी महोत्सवाचा आस्वाद घेतलेल्या खवय्यांनीही या उपक्रमाचे आणि वेगळेपणाचे भरभरून कौतुक केले। आमच्या एका मैत्रिणीचा बर्थडे सेलिब्रेशन करायला आम्ही इथे आलो होतो, खूप छान सर्व्हिस दिली, बैठक व्यवस्था ही वेगळी होती, टेबल खुर्च्या विरहित, आणि असं गावाला असल्यासारखा फील आला।
म्हणून खूप छान वाटलं. अगदी घरी जेवण, घरच्या जेवणासारखा फील आला आणि जेवण पण खूप छान होतं. त्यातलं स्पेशल म्हणजे उकडीचा मोदक छान होता आणि आम्हाला खूप छान वाटलं. जेवणावरती डिस्काउंट वगैरे पण छान दिला त्यांनी. लंच ड्रीम बॉक्स हे पहिले इथे आम्ही पहिल्यांदाच आलो आहे आणि इथे आल्यानंतर आम्हाला इथे त्यांनी स्वागत केलं. परत आल्यानंतर त्यांनी आम्हाला इथे बसवण्यात आलं व्यवस्थित भारतीय पद्धतीने. बसवल्यानंतर हात धुवायला त्यांनी जागेवरतीच आम्हाला पाणी वगैरे दिलं. भारतीय पद्धतीनं जेवण होतं, ते एकदम जेवण खूप छान होतं आणि सुंदर होतं जेवण पण. आणि पितळी थाळीमध्ये होतं ॲक्च्युली खरं म्हणजे ते, तर जुन्या पद्धतीसारखं होतं ते. आम्हाला फार आवडलं ते, खूप छान होतं सगळ्यांना. आम्ही फार एन्जॉय केलो इथे. मी ह्या हॉटेलमध्ये 6 महिन्यापासून येते. प्रणाली मॅडम खूप छान आहेत, खूप हेल्पफुल आणि सोशल आहेत. स्नेहा गर्ल्स हॉस्टेलमध्ये मुलांना वगैरे अगदी काळजीपूर्वक जेवण वगैरे पण देतात ते, आणि अगदी रिझनेबल. आज आम्ही इथे माझे जावई, तिचे सासू सासरे आणि मुलगी अन्नात ऑस्ट्रेलियावरनं मी इथे घेऊन आले त्यांना, की सहज मी प्लॅन केलं म्हणजे योगायोगाने आलो. पण त्यांना जेवण, मटण थाली खूप आवडली आहे, जावईनं स्पेशली खूप आवडली आहे. मुलीला फिश आवडतं, तिला फिश थाली खूप आवडलेलं आहे. आणि सासू सासऱ्यांनाही चिकन मटण थाली खूप आवडलेली आहे. टेस्ट एकदम छान आहे. चपाती छान आहे, भाकरी पण छान होत्या, राईस भाकरी मस्त होत्या. ऑल ओव्हर छान आहे. कुकिंग स्टाफ वगैरे खूप छान आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.